बातमीकडे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या पतीचा आणि सासूचा मृत्यू झाल्याचा आरोप करत चौकशी करून कारवाई होण्याच्या न्याय मागणीसाठी मृतकाची पत्नी अरुणा राजू दांडगे गेल्या 4 दिवसांपासून प्राणांतिक आंदोलन करतायत. लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील डॉक्टर लाहोटी यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या नवऱ्याचा आणि सासूचा मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत डॉक्टर लाहोटींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी 8 जुलैपासून सुलतानपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर त्या आमरण उपोषण करतायत. दरम्यान या उपोषणाप्रकरणी डॉक्टर लाहोटी यांच्याशी बातचीत केली असता हे आरोप अतिशय बिनबुडाचे आणि चुकीचे असल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा हॉस्पिटलला झाला नसून तो माझ्या हॉस्पिटल बाहेर झालाय असं त्यांनी म्हटलंय. आता या उपोषणावर काय निर्णय होतो याकडे पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. सांगा की संबंधित जी महिला विधवा महिला 8 तारखेपासून उपोषणाला बसलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या चुकीच्या उपचारामुळे त्यांचा पतीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या पतीचा मृत्यूचा विराह जो आहे तो सहन न झाल्याने त्या ठिकाणी त्याच्या आईचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. तर तुम्ही त्या मृत्यूस कारणीभूत आहात असं त्या संबंधित विधवा महिलेनं या ठिकाणी 8 जुलैपासून उपोषण सुरू केलेलं आहे. त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? झोटिंगा येथील पेशंट अरुण राजू दांडगे हा पेशंट 24 तारखेला आमच्याकडे आला होता. त्यासाठी म्हणजे उजव्या बाजूचा लकवा, अर्धांगवायूचा लकवा यासाठी तो आपल्याकडे आला होता. त्यासाठी आम्ही त्याला रीतसर सिटी स्कॅन करून त्याला सिटी स्कॅनमध्ये डोक्यामध्ये मोठी गाठ आहे असं सर्व सविस्तर समजून सांगून पुढच्या 5 दिवसाला 6 दिवसाला जीवाला धोका आहे हे सर्व समजून सांगून त्याला प्रोटोकॉलच्या हिशोबाने नियमाच्या हिशोबाने आम्ही त्याला भरती केले. त्यासाठी त्याला सर्व कन्सेंट घेऊन त्याचे सर्व संमती पत्र घेऊन त्यांना भरती केले. त्यासाठी त्याला आम्ही ते भरती राहण्यासाठी तयारी झाली. आमच्याकडे त्या सर्व रीतसर सर्व संमती पत्र आमच्याकडे आहेत. त्याला आम्ही कॉन्झर्वेटिव्ह मॅनेज करून प्रत्येक दिवशी प्रत्येक जर 6 दिवसाला आम्ही त्यांना प्रत्येक दिवसाला परिस्थिती तब्येत पेशंटची कशी आहे त्यासाठी आम्ही त्यांना सर्व समजून सांगितलेले आहे. तरी सुद्धा जी घटना 29 मेची आहे त्या दिवशी पेशंटला जे पॅरालिसिसचे जे कॉम्प्लिकेशन असतात सहसा ऍस्पिरेशन निमोनिया या ज्या गोष्टी असतात त्यापैकी पेशंटला एक प्रकार घडला. त्यासाठी पेशंटला पुढे आणि सोबत सोबत जो डोक्यातली नस दबली होती ज्याला इन्फॅक्ट म्हणतात मेडिकल लँग्वेज मध्ये त्याच्यासाठी आम्ही त्यांना जो रीतसर इलाज केला त्या हिशोबाने त्यांना तो इन्फॅक्ट वाढला अशी आम्हाला एक पूर्वकल्पना 2 तासाआधी वाटत होतं. आम्ही त्यांना त्या हिशोबाने सर्व समजून सांगितलं होतं की पेशंटला इन्फॅक्ट वाढलेला आहे किंवा पेशंटला ऍस्पिरेशन केलेलं आहे जे अर्धांगवायूचे कॉम्प्लिकेशन असतात जे आपण त्यांना असता मी त्यांना पेशंटला हायर सेंटर म्हणजे टर्शरी सेंटरला शिफ्ट करायला सांगितले होते. तरी सुद्धा काही गावातली मंडळी ज्यांनी काही ओळख नसून सुद्धा येऊन दारूच्या नशेमध्ये गोंधळ घालून जवळपास 2 तास पेशंटला काय केले काय नाही केले काही पूर्वकल्पना त्यांना नसताना सुद्धा विनाकारण पेशंटच्या बाबतीत 2 तास विचारपूस केली आणि पेशंटचा वेळ वाया घालवला व पेशंटचा त्याच्यामध्येच पुढे प्रवासामध्ये मृत्यू झालेला आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंटचा मृत्यू झालेला नाहीये.